खेळे माती तर जाय मातीस खेळे खेळ जाय मातीस मातीचे माती पाया वेडी तावडी डॉट कॉममध्ये पुन्हा एकदा स्वागत गजाननता दे कृपाळ यांची आंदोलनं त्यांचा कृषी कायद्याला असलेला विरोध आणि मुख्यत त्यांचं शेतीविषयक चिंतन या अनुषंगाने आपण ही मुलाखत घेतो आहोत तात्या या तिसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार कृषी कायद्याला तुमचा प्रचंड विरोध आहे विरोध आहे आंदोलनकारी नेता असं तुमचं वर्णन केलं जातं नाही कार्यकर्ता कार्यकर्ता केव्हाही जमिनीवर असतो त्यामुळे तुमची ती भूमिका आहे तुमची वाडवडिलांपासून परंपरागत शेती हा व्यवसाय आहे तुमच्या बालपणीची शेती ज्या पद्धतीची केली जात होती ती आज केली जात नाही तुमच्या उमेदीच्या काळात ज्या प्रकारची शेती केली जात होती जी आ, संपन्नता होती ती आज नाही याचं नेमकं काय कारण आहे याचं नेमकं कारण एकच की त्यावेळेला एक क्विंटल कापूस विकला तर तो एक तोळा सोना येत होता आज एक तोळा सोनं घ्यायला पंचावन्न हजार रुपये लागतात आणि कापसाचे भाव पाच हजार रुपये म्हणजे अकरा पट्टीनी सोन्याचे भाव वाढले आणि कापसाचे भाव कमी झाले अशा परिस्थितीत त्यावेळेस मिळणार मे, उत्पन्न एक तोळा सोनं म्हणजे आजचे पंचावन्न हजार रुपये ते जर आज मिळणार नसतील तर आजची परिस्थिती वाईट आहे दुसरी जी बाजू आहे की त्यावेळेला बी बियाणं हे म्हणजे घरचं वापरलं जात आज बियाणं एक क्रॉस बीटी जैविक काय जे असेल ते हे आल्यामुळं घरचं बियाण्याचा नायनाट झाला नायनाट झाला आम्ही प्रावलंबी झालो म्हणजे बियाण्यामध्ये बियाणं घेऊन पेरणं ही आमची गरज hmm. आणि भाव खूप सांगणे hmm. किंवा कमवणे hmm. ही कंपनीची गरज hmm. परंतु आम्ही मजबूर आहे आता आमचं स्वातंत्र्य गेलं hmm. कारण की आमच्याजवळ बियाणं नाही म्हणून आमचं स्वातंत्र्य तिथे आम्ही संपलो mm. रासायनिक खताच्या बाबतीत mm. जे शंभर रुपये थैलीनं खत मिळत होतं mm. ते आज सोळाशे रुपये थैलीवर गेलं mm. बॅगवरती गेलं mm. म्हणजे शंभर रुपये आणि सोळाशे रुपये mm. फार मोठा फरक झाला mm. आज भारताची परिस्थिती त्यावेळेला कमी पिकत होतं mm. म्हणून आम्हाला भाव मिळत होते mm. आज आम्ही जगाची भूग भागवण्यापुरतं पिकवतो म्हणून आम्ही स्वतः भिकारी आहे परंतु भूक भागवायची जबाबदारी आमची येते आम्ही पार पाडतो आज जर तुम्ही विचार केला ना कोणती पीक परिस्थिती जी आहे कोणतंही पीक पेरलं तर पंधरा वीस हजार रुपयाच्या पेक्षा जास्त नफा एकरी मिळणार नाही अशी तरतूद सर्वच पिकामध्ये भावाच्या बाबतीत झालेली आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला चॉईस नाही वीस हजाराच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही hmm. आणि वीस हजार रुपये पाच एकर जमीन लाख रुपये दीड लाख रुपये तर सालदाराला द्यावं लागतात oh. एक सालदार जर कामाला ठेवला hmm. तर दीड लाख रुपये मजुरी आहे आणि याचं उत्पन्न एक लाख रुपये hmm. म्हणजे कुठंतरी त्या खर्चाचा आणि मिळणाऱ्या पैशाचा उत्पन्नाचा हा कुठंतरी मेळ बसला पाहिजे बरोबर हे आणि याला म्हणूनच मी म्हणतो की केंद्र सरकारनं पाठबळ दिल्याशिवाय आज मला सांगा की परदेशातून डाळ बोलवली म्हणजे मूग मुझ बोलवले उडीद बोलवले परदेशातून बोलवायची काय गरज हो आम्ही जर जगाला पोसू शकतो तर काय डाळ उडीद मूग सोयाबीन तूर आम्ही तयार नाही करू शकत आम्ही तयार करू शकतो पण शासनाची इच्छा नाही ती कि बा इथल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळावे ही शासनाची इच्छा नाही सत्तर रुपयाची वाढ केली आणि एकशे साठ रुपये तेल आहे तेलाचे भाव एकशे साठ रुपये किलोचे आहेत अहो इथे जर शेतकऱ्याला जर पैसे दिले तर तेलही आयात करायचं काम नाही डाळही आयात करायचं काम नाही येथला शेतकरी समर्थ आहे म्हणजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शेतकरी हा प्रत्येक बाबतीत सरकारवरच अवलंबून असला पाहिजे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून नाही नीती आमच्या बाजूची पाहिजे त्यांनी नाही पैसे देऊ नये ना सबसिडी देऊ नाही दोन हजार रुपये वर्षाचे देऊ नाही आम्हाला कोणती काही कोणती सबसिडी देऊ नये परंतु सबसिडीचं गांजर दाखवून दोन हजार देऊन दहा हजार लुटायची तयारी सरकारनं करू नये पण ह्या सगळ्या परिस्थितीतून शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणता येईल असं येईल का नाही असं येणं जे रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय येणार नाही क्रांतीशिवाय तर या देशात अनेक बदल होऊ शकत नाही त्यातला तुम्ही शेतकऱ्यांचं एक म्हणताय परंतु सर्वसामान्यपणे विचार केला तर शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वतःच्या उन्नतीसाठी काही केलं पाहिजे का की नुसतंच त्यांनी सरकारी पैशाची वाट पाहत बसायचं भीकाची वाट आम्ही पाहतच नाही आम्ही आम्हाला जेवढं पिकवायचं तेवढं आम्ही पिकवतो परंतु त्याला भाव नाही ना मूळ मुद्दा कुठं आहे मिळणारा भाव मग मोदीजी का नाही शरद पवार जर एका एका मीटिंग मध्ये चारशे रुपये क्विंटल वाढू शकतात तर हे तर देशाचे पंतप्रधान आहेत हे हे फक्त दीड टक्का नाही दीड दि, टक्का वाढ करतात किमतीच्या आणि त्यांनी सातशे अकराशे केले शरद पवारजी साहेबांनी त्यांनी टक्का बिक नाही शेतकऱ्याला परवडत नाही अकराशे द्या <स्थाथ> यांनी जर ते धोरण राबवले किंवा शरद पवारचा सल्ला घेतला की हे कसं करायचं आणि तो नेता असा आहे की तो सल्ला द्यायसाठी कोणालाही तयार आहे दुश्मन असो दोस्त असो राजकीय वैर असो काही असो ते सल्ला देतात की याच्यामधून मार्ग काय अटलजीच्या काळात खिल्लारीचा भूकंप झाला तर त्यांनी भूकंपाची जबाबदारी शरद पवारवरती टाकली त्यावेळेस ते त्यांनी राजकारण नाही केलं हे फक्त राजकारण करून राहील हे झालं सरकारचं सरकार कधी शेतकऱ्यांच्या बाजूने असेल किंवा नसेलही परंतु शेतकऱ्यांनी स्वतःच्या उन्नतीसाठी की पश्चिम महाराष्ट्राचा कसा विकास झालेला आहे शेतीच्या संदर्भात तो विदर्भात झालेला नाही तुम्ही तुमचं काम खऱ्या अर्थाने विदर्भात आहे आणि बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुमचं काय विशेषतः आहे की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मग शेतकरी हा जर स्वतः जर प्रयत्न करणार नाही तो जर या सम पारंपरिक शेतीसोबतच जोडधंदा सुरू करणार नाही आणि तो फक्त मिळणारं तुटपुंज उत्पन्न आणि मिळणारी सरकारकडून मदतीची अपेक्षा याच्यावरच जर राहील तर सरकारने तेच करायचं का हो की दरवर्षी दुष्काळ पडेल दरवर्षी निधी द्या तुम्हा तुमच्यासारखे नेते पुन्हा ओरडतील की आमच्यापर्यंत निधी पोहोचलाच नाही शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वतःसाठी काय केलं पाहिजे तुमचं चिंतन काय चिंतन हे की मालाला भाव मिळाल्याशिवाय त्याच्याकडे दोन पैसे येणार नाही तो ट्रॅक्टर घेऊ शकणार नाही ट्रॉली घेऊ शकणार नाही जे सी बी घेऊ शकणार नाही पाईपलाईन करू शकणार नाही कुठं सिंचनाची सोय करू शकणार नाही हे कधी होणार त्याच्याकडे दोन पैसे आले तर याचं जे मूळ आहे मालाला म्हणजे जे भाव मिळायला पाहिजे ते जर मिळाले तर सरकारचं काय आम्हाला काय घेणं देणं कशासाठी मागायची आम्ही वीक आणि त्यांनी का वाढावी वाढू नये परंतु अगोदर आम्हाला भाव द्या शेतीमालाला भाव जर दिला आज जसं सोयाबीन आजची परिस्थिती आठ हजार रुपये क्विंटल विकून राहिलं आठ हजार रुपये क्विंटल विकून राहिलं ज्याच्याकडे बारा क्विंटल सोयाबीन तो एक लाख रुपये घेऊन राहिला हा हुँ। हे जर दिवस आम्हाला आले तर आम्हाला कोणाला मागायला जावं लागेल हा ही जी परिस्थिती आहे कोणतही देशामध्ये सरकारचं संरक्षण आणि दिलासा दिलासा भीक नाही लूट दहा लाखाची करायची आणि एक लाखाची भीक द्यायची हे बरोबर नाही अहो आमचं आम्हाला फक्त आमच्या हा मालाला भाव द्या दे, आम्हाला डॅम द्या दे, पाणी द्या वीज द्या वेळेवर द्या बियाणं द्या खतं द्या हे जर मिळालं वेळेवर आता खताचीच परिस्थिती जर सम्राट जर पाहिजे असेल तर मिळत नाही बोगस कंपनीचं घ्यायचं असेल तर घ्या मजबुरी आहे hmm. चांगल्या कंपनीचं बियाणं मिळत नाही आणि बियाणे कंपन्यानं hmm. तर आम्हीच घेतली नाही की उगवल का नाही म्हणून oh. मग ह्याच्या yes. म्हणजे त्यांचं सरकार hmm. कंपन्याचं काही वाकडं करू शकत नाही hmm. hmm. जे वाकडं करायचं ते फक्त शेतकऱ्याचं hmm. सगळ्यांनी आमला करायचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना करायचा सरकारनं करायचा कंपन्यानं करायचा फक्त शेतकऱ्यावरतीच हमला करायचा तरी आम्ही म्हणजे दोन वेळचं जीवन मिळेल एवढे वर आम्ही आता आलो सन्मानाचं जगणं नाही फक्त दोन वेळचं जीवन मिळते त्याच्या व्यतिरिक्त तू शेतकऱ्याला विचार करण्याचा अधिकार नाही त्याच्या डो डोक्यामधला मेंदू या सगळ्या काढून घेतला मग मग यातून मार्ग काय मार्ग मार्ग एकच आहे सरकार कोणाच कोणाचंही ये कोणाचंही जाव जे पर्यंत कृषी व्यवसायाला शासनाचं संरक्षण मिळत नाही त्यात पर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही तुम्हाला शासनाचं संरक्षण पाहिजे शेती हा उद्योग म्हणून काय विचार आहे उद्योग उद्योग म्हणून आता उद्योगच झाला तो आता काही शेती राहिलीच नाही उद्योगच झाला परंतु त्याच्यामध्ये शेती उत्पादनाचा विमा आम्ही काढतो जेवढे भरले तेवढे पैसे कधी मिळाले नाही मिळणारही नाही त्याची अपेक्षा सुद्धा नाही आम्हाला वाटलं की बा पंतप्रधानाचा काही वाटा त्याच्यामध्ये आहे काही राज्य सरकारचा आहे आता सरकारची तरी कंपन्या बेमानी करणार नाही परंतु सरकारनंच त्यांना बेमानी करायची मुभा देऊन टाकली जर आणवारी पन्नास टक्के खाली शासनानं जाहीर केली मी नाही केली शासनानं ना जाहीर केली मग पन्नास टक्के परतावा मिळाला नको नाही मिळत मग दुसऱ्या बाजूनी फडणवीस सरकारच्या काळात गाव तिथे तळ आलं शेततळ ही, ही योजना आली त्याच्यानंतर सौर वर आधारित तुमचे कृषी पंप आले मग शेतकरी त्या गोष्टी घेत नाहीत एक मिनिट देवेंद्र फडणवीस न दीड लाख रुपयाची कर्जमाफी केली पेपरात जाहीर झाली दिली कोणाला मला तर नाही दिली उद्धव ठाकरे सरकारनं दोन लाखाची कर्जमाफी जाहीर केली कुठे दिली मला नाही मिळाली त्या कॅटेगरीमध्ये आम्ही उभं असतो दादांनी पन्नास हजार रुपये रेग्युलर भरणाऱ्याला दिले आम्ही आता कर्ज भरले तेही नाही आले नाही म्हणजे हा हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे की हा विदर्भावर अन्याय नाही शेतकऱ्यावर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातल्या कशाला बनवता तुम्ही आम्हाला आम्ही कुठे भीक मागायला आमची कर्जमाफी करा अहो कर्जमाफी देवेंद्र फडणवीस केल्यानंतर सगळे लोक डिफॉल्टर झाले पंधरा पासून आजपर्यंत डिफॉल्टर फडणवीसांच्या काळात जे कर्जमाफीसाठी जे नियम लावले होते ना त्या त्यात म्हणजे कसे नियम असावेत हा एक आदर्श आहे तुम्ही चारचाकी गाडी वापराल आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला कर्जमाफी पाहिजे तुम्ही नोकरी कराल आणि म्हणाल की कर्जमाफी पाहिजे तुम्ही इन्कम टॅक्स भरायला आणि कर्जमाफी पाहिजे हे सगळे बाद केले होते आणि जो खरा गरजू शेतकरी आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलं होतं आताची तुम्ही मूळ मुद्द्यावरती आले म्हणजे सरकारचं धोरण तुम्ही गाडी का वापरता तुम्ही प्लॅस्टिकचा बूट का वापरत नाही तुम्ही बिना बुटाचे का चालत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला भिकारी समजता का म्हणजे आम्ही गाडी वापरणं आगुण आहे आम्ही चांगला बूट वापरणं आगुण आहे किंवा आम्ही आमचे मुलं चांगल्या शाळेत घालणं आगून आहे हे जर त्यांचं मत जर असल घेणार आणि चांगलं राहणारही चांगलं खाणारही चांगले विचारही ठेवणार तुम्ही जे म्हणता फडणवीस सरकारनं अगोदरच्या जी आर मध्ये नवऱ्याला मिळालं तर पत्नीला नको का नको बा शेतकरी नाही ते तिच्या नावावरती जमीन नाही म्हणजे हे बनवा बनवीचे जे खेळ आहेत हे तुम्ही आम्हाला सांगू नका हे नाही सांगायचं नाही मग आता आताच जे सरकार आहे त्या सरकारविषयी समाधानी समाधानी या आघाडीत आहे म्हणून मी बोलत नाही परंतु समाधानी नाही कारण की यांनी दोन लाख रुपयाचे कर्ज माझी जाहीर केली हो शेवटी डिफॉल्टरचा शिक्का आमच्यावर लागू नये म्हणून आम्ही कर्ज भरून टाकलं बरोबर भरून टाकलं की बा ते अपमानित जगणं नको म्हणून आम्ही पंचवीस लाख रुपये कर्ज भरून टाकला आणि कुठेही दोन लाख दीड लाख पन्नास हजार पेपरावर हो आहे बातम्यामध्ये टीव्हीवर आहे आम्हाला नाही मिळालं म्हणजे कुणाचंही सरकार असलं तरी फक्त घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोहोचत नाही असं पोहोचत नाही पोहोचत बिलकुल नाही पोहोचत तुम्ही मला एक सांगा सरकार या सरकारनं कर्जमाफी केली जर बँकेला यांनी आदेशच असे दिले की <razeth> <tr Settings> <cughs> दो 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 दोन लाखाच्या वर जर दहा रुपये कर्ज असेल तर ते माफ होणार नाही दोन लाखच म्हणून बँकेने दोन लाखाच्या यादी पाठवल्या वरची एक यादी नाही पाठवली वरची यादी पाठवली नाही मग सरकारला द्यायचं ते दोन लाख असो ग पन्नास लाख रुपये कर्ज असो तुम्हाला दोन लाख रुपये देऊन तुम्ही व्हा ना फडणवीस सारखंच यांनी जर गुराळ सुरू केलं तर हे बरोबर नाही नाही पण या यात एवढस मुद्दा घेऊ आपण तर यात आपल्याला दिसतं की फळबागायतीचं कृषी कर्ज आणि इतर पिकांचं कृषी कर्ज याच्यात प्रचंड तफावत आहे मग माग मागच्या मा, मा, वेळी आंदोलनं झाली ती पश्चिम महाराष्ट्रात झाली शेतकऱ्यांची विदर्भातून त्याला बिलकुल प्रतिसाद मिळाला नाही कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांना एकतर कृषी कर्ज मिळत नाही आणि मिळालं तर ते अत्यल्प मिळते कृषी कर्ज घेतली आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही जे म्हणता याच्यामध्ये सर्वात मोठा गोळ जो आहे तो नाबार्डचा आहे नाबार्ड जिल्ह्याला किती कर्ज द्यायचं कोण्या पिकाला कर्ज द्यायचं ते नाबार्डवालेच आमचे खाटल्यावर निवडून घालतात नाबार्डचं कर्ज वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये एकरी आणि कोराजीन एक लिटरची किंमत पंचवीस हजार म्हणजे एका एकराच्या कर्जात एक लिटर औषधी येत नाही परंतु हे विद्वान मंडळी विद्वान म्हणजे या कोण्या भाषेत बोला आम्हाला कळत नाही त्यांना हे कळत नाही की वीस पंचवीस पन्नास हजार रुपयात का चाळीस हजार रुपयात एक एकर शेती होऊ शकत नाही तरी ते बँकेले आदेश देतात की असं असं कर्ज वाटप करा आणि बँकांनाही शेतकऱ्याला कर्जच द्यायचं नाही ना राष्ट्रीयकृत बँकाला शेतकऱ्याला कर्ज द्यायचं नाही नाबार्डचं कागद समोर दाखवायचं की हे पाय अशा पद्धतीनं कर्ज वाटवायची पद्धत आहे का प्रत्येक ठिकाणी मनस्ताप आणि आम्हाला बनवायचं काम सगळी मंडळी करते म्हणजे शेतकऱ्याची लूट आणि लूटच आहे केवळ लूट आणि मनस्ताप मानसिक आणि ज्याला आपण म्हणतो ती या सगळ्या मंडळीकडून होत राहते निश्चितच तात्या या आजच्या मुलाखतीतून तुमची एकंदरीतच जीवाची घालमेल तुमची कळकळ आणि शेतकऱ्याची उन्नती कशी व्हावी किंवा ती हुन होत का नाही याच्याविषयीचं चिंतन दिसून आलं खरंच शेतकऱ्याची तशी विदारक परिस्थिती आहे मग तो हमीभाव असो की सरकारचे काही नियम कायदे आणि मुख्यतः झारीतले शुक्राचार्य म्हणजे आजचे अधिकारी जे शेतकऱ्याला काही मिळू देत नाही आणि शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजना असतील तर त्या योजना ट्रिब्युनल नाही ना भूसंपादन महाराष्ट्रामधलं किंवा सगळे आपले विदर्भामधले सगळे खटले नागपूरला आहेत त्या ट्रिब्युनलवर अधिकारीच नाही फाईल बांधून पडेल आहेत ते जे पैसे मिळतील ते आमच्या फुकायच्या आम्हाला म्हणजे माडाला लावायचे आणि फुकून द्यायचे आम्हाला त्याचा आनंद घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे एकूणच जी व्यवस्था आहे की तात्यांचा एक शेतकरी नेते म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने एक भूमिका मांडायची म्हणून जो विचार आहे तो म्हणजे त्याची सरकारवर थोडा आक्षेप आहे आणि त्यापेक्षाही अधिक आहे तो या झारीतल्या शुक्राचार्यांवर म्हणजे या आजच्या अधिकाऱ्यांवर की सरकारी योजना त्यांच्या माध्यमातून कशी पोहोचणार नाही याचीही एक प्रकारे व्यवस्था होते आहे तर मित्र शेतकरी नेते गजानन तात्या कृपाळ यांचं हृदगत या निमित्ताने आपण जाणून घेतलं पुन्हा भेटू आपण एखाद्या साहित्यिकाची एखाद्या मान्यवराची मुलाखत घेताना नमस्कार